गेल्या काही वर्षात वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. दुर्दैवाने त्याचबरोबर अपघातांची संख्याही वाढली आहे. गाडीचा टायर फुटून अपघात झाला असं आपण अनेकदा वाचतो ऐकतो, पण मुळात गाडीचा टायर का फुटतो याचा शास्त्रीय विचार होणं आवश्यक आहे. सिमेंटचे रस्ते, झिजलेली टायर, जादा हवा अशा कारणांमुळे टायर फुटते असं बोललं जातं, पण प्रत्यक्षात टायर फुटण्यामागचं कारण वेगळं आहे. प्रत्येक टायरमध्ये किती हवेचा दाब असावा हे शास्त्रीयदृष्ट्या ठरलं आहे. तसंच प्रत्येक टायरची आयुर्मर्यादा निश्चित आहे. दिलेला कालावधी पूर्ण झाला की तो टायर बदलणं गरजेचं असतं. मात्र वाहन चालक टायरच्या आरोग्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्यानं टायर फुटून अपघात होण्याचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे टायर बद्दलची माहिती आणि साक्षरता असणं आवश्यक आहे. गेल्या 10 वर्षात वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे, त्यामुळे वाहतुकीची कोंडी वाढली आणि अपघातांची संख्याही. रस्ते अपघातांची अनेक कारणं असतात, अगदी नशिबापासून ते मानवी चुकीपर्यंत अनेक कारणांनी अपघात होतात. पण गाडीचा टायर फुटून अपघात होण्याच्या संख्येतही आता वाढ झाली आहे. गाडीचा टायर फुटला की चालकाचं नियंत्रण सुटतं आणि गाडी उलटू शकते किंवा भरकटत जाऊन अन्य वाहनावर आदळू शकते. टायर फुटून अपघात झाला आणि जीव गेला अशी कितीतरी उदाहरणं आहेत. अगदी 2 आठवड्यापूर्वी बेळगावजवळ झालेल्या अपघातामध्ये 7 जणांचा बळी गेला, तो केवळ टायर फुटून झालेल्या अपघातामुळं. अशावेळी टायर फुटण्याची कारणं समजून घेणं आवश्यक आहे. हल्ली अनेक रस्ते सिमेंटचे बनले आहेत, त्यामुळं दीर्घ प्रवासात टायर अधिक गरम होते, त्यातून टायर फुटते असं बोललं जातं. शिवाय टायरमधील जादा हवा, टायरची प्रचंड झीज यामुळं सुद्धा टायर फुटू शकते. पण त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. कोल्हापुरातील किसान टायर्सच्या महेश बाड यांनी त्याबद्दलची माहिती दिली. बाड म्हणाले, प्रत्येक कंपनीच्या टायरच्या साईजनुसार त्यातील हवेचा दाब ठरलेला असतो, पण ग्राहक टायरमधील हवेचा दाब नियमित राखत नाहीत, त्यामुळे अपघाताची शक्यता असते. युजली कसं असतं, कस्टमर ज्यावेळेस गाडी बाहेर कुठल्याही मोठ्या प्रवासाला घेऊन जातात, त्यावेळेस तो सगळ्यात महत्त्वाचा एकच चूक करतो की तो कधी एअर प्रेशर चेक करत नाही. जरी चेक केली असेल तर ती अंदाजे असते, कंपनीनं रेकमेंडेड एअर प्रेशर एक फिक्स केलेली असते. तर ते कस्टमरने जर नियमितपणे व्यवस्थित 10 दिवसातून एकदा किंवा 20 दिवसातून एकदा जरी चेक केली तरी ते पुरेसं असतं. युजली कस्टमर हेच चेक करत नाही, तिथं प्रॉब्लेम जास्त होतो. आणि आपल्याला एक सगळ्यात मोठा गैरसमज असा आहे की टायर गरम झाल्यानंतर हवा जास्त वाढते टायरमध्ये, म्हणून कस्टमर आधी हवा कमी ठेवतो. तर तो सगळ्यात मोठा ड्रॉबॅक टायरचा असतो, कारण जेवढा टायर गरम होणार तेवढा एअर लॉस जास्त होत असतो, एअर प्रोड्यूस जास्त होत नाही त्यामध्ये. मग टायर गरम झाला की टायर फुटणार असतो. दुसरीकडं टायरची निर्धारित आयुर्मर्यादा ठरलेली असते, शक्यतो ती 3 ते 5 वर्षे इतकी असते. या कालावधीमध्ये वाहनाचं रनिंग कमी झालं असलं तरी टायर बदलणं महत्त्वाचं असतं. टायरची कालमर्यादा संपली असेल तर टायर डीलरकडे जाऊन संपूर्ण सुरक्षा चाचणी करणं महत्त्वाचं आहे. या चाचण्यांमध्ये टायर सुस्थितीत आहे हे स्पष्ट झालं तरच वापरावी, अन्यथा टायर बदलणं गरजेचं असतं. काही भारतीय कंपन्या त्यांचं 3 वर्ष असतं, बाहेरच्या ज्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचं 5 वर्ष असतं. जरी ते गाडी वापरली नसेल आणि 5 वर्ष जर होऊन गेले असतील तर कस्टमरनं तो टायर पहिला बदलणं गरजेचं आहे. कमी वापर आहे किंवा वापर नाही आहे म्हणून तो आपण टायर अजून पण चांगला आहे आणि वापरणं हे सगळ्यात धोकादायक असतं. कस्टमर ह्याची काळजी घेणं फार गरजेचं राहतं त्यामध्ये. दुसरीकडं टायरमध्ये नायट्रोजन भरल्यामुळं टायर फुटत नाही या म्हणण्याला कोणताही आधार नाही असा दावा बाड यांनी केलाय. एअर प्रेशर कस्टमरनी जे रेकमेंडेड आहे मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे तेवढं मेंटेन करणं गरजेचं आहे. ते जर मेंटेन नाही केलं तर कोणताही टायर असू दे तो टायर फुटणारच आहे. नायट्रोजन भरा किंवा साधी हवा भरा काही त्याचा इश्यू नसतो. एकूणच गाडी सुस्थितीत वापरायची असेल तर टायरची देखभाल महत्त्वाची आहे हे ध्यानात ठेवून त्यामध्ये योग्य हवेचा दाब ठेवावा आणि वेळेवर टायर बदलणं आवश्यक आहे. माझ्या गाडीचं रनिंग नाही त्यामुळे मी 8-10 वर्ष टायर बदलणार नाही असं म्हणून चालणार नाही, कारण सरसलामत तो पगडी पचास, तसंच टायर सलामत तो गाडी पचास असं म्हणता येईल.